चाकण शहरातील नैसर्गिक ओढ्यावर केलेल्या बहुचर्चित अतिक्रमणावर चाकण नगर परिषदेच्या वतीने धडक कारवाई करून ही इमारत पाडण्याची दुर्दैवी कारवाई करण्यात येत आहे. रवींद्र देशमुख आणि दिवंगत भाग्यश्री देशमुख यांच्या या इमारतीवर होत असलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे. सर्वत्र सर्रास मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामे असताना पालिकेने थेट न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत केलेल्या या कारवाईबाबत नागरिकातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियात देखील या कारवाईच्या विरोधात मोठा असंतोष खदखदत असल्याची बाब समोर येत आहे. सदरची कारवाई अन्यायकारक असल्याची आणि मोठी आर्थिक नुकसान करणारी असल्याची देशमुख कुटुंबियांची भावना आहे. सदरच्या इमारतीतून संसार उपयोगी साहित्य काढण्यासाठी देखील पुरेसा वेळ दिला गेला नसल्याचे संबंधिताचे म्हणणे आहे. काय वेदना आहेत देशमुख कुटुंबियांच्या हे जाणून घेऊयात. चाकणमध्ये बहुचर्चित असलेलं हे बांधकाम जे पाडण्यात आलेलं आहे त्याचे मालक रवींद्र देशमुख आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. हे जे बांधकाम पाडण्यात आलेलं आहे आमचं, ते बांधकाम काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कोर्टात अपील करून बेकायदेशीर दाखवून ते पाडलेलं आहे. ही आमची स्वतःची जागा आहे, वडिलोपार्जित जागा आहे आणि ते जागेच्या कागदपत्र आम्हाला मिळू नयेत म्हणूनही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आम्ही 2016 ह्या जागेचे कागदपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता भूमी अभिलेख खेड यांनी आम्हाला तसं स्पष्ट भाषेत लिहून दिलेलं आहे की ही कागदपत्रं आमच्याकडे उपलब्ध नाहीत आणि उपलब्ध झाल्यानंतर आम्ही तुम्हाला मिळवून देऊ, उपलब्ध झाल्यावर तुम्हाला देऊ. पण नंतर आता ज्या वेळेला कारवाई झाली त्यानंतर मला ती कागदपत्रं आता मिळालेली आहेत आणि मग आता त्या आधारे माझ्यावर जो अन्याय झालेला आहे तो त्याला काही कुठंतरी वाचा फुटायला पाहिजे. आणि ज्या लोकांनी खोटे नाटे आरोप करून खोटे नाटे कागदपत्र जमा करून माझ्या त्या भूमी अभिलेखनी ज्या वेळेला निमताना मोजणी झाली त्यावेळेलाही भूमी अभिलेखनी सांगितलं होतं की हे बांधकाम जे आहे ते ओढत नाही. पण यांनी खोटे नाटे कागदपत्र हायकोर्टात दाखल करून त्याच्याविषयी त्यांनी त्या ओढ्यात बांधकाम आहे असं सांगून ओढ्यातलं बांधकाम पाडा म्हणून त्यांच्याकडून ऑर्डर मिळवलेली आहे आणि त्यामुळे ही त्यांनी कारवाई केली. माझ्या बिल्डिंगवर जी कारवाई झाली त्या संबंधात ज्या वेळेला 11-11-2019 रोजी नगर परिषदे मला नोटीस दिली होती की तुम्हाला तुमची बिल्डिंग मला संध्याकाळी 6 नोटीस मिळाली आणि त्या 11 संध्याकाळी 6 नोटीस मिळाली आणि त्यांनी सांगितलं की 11 म्हणजे ज्या दिवशी नोटीस मिळाली त्या दिवसापासून कोणत्याही क्षणी आम्ही तुमच्या इमारतीवर कारवाई करू. मग त्याकरता 12 सुट्टी होती, गव्हर्नमेंटची सुट्टी होती. मग मी 13 सकाळी त्यांना एक अर्ज दिला की बाबा मला एक मुदत वाढ द्या म्हणून, जेणेकरून मला मी दुकानात दोन्ही पण खाली करून घेतली. तसं मी त्या अर्जामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की माझ्या शेजारीची दुकानं भाड्याने दिली होती, ही दुकानं भाड्याने दिलेली दुकानं मी खालून करून घेतलेली आहेत आणि मला दुकानातली जागा दुकानातलं सामान आणि मी जे वरती राहतोय ते घरातलं सामान माझ्याकडे भरपूर असल्यामुळं मला ते शिफ्ट करण्यासाठी जागेची उपलब्ध झाली की मग मी ते शिफ्ट करतो, त्याकरता मला मुदत वाढ द्यावी म्हणून तसा अर्ज केला होता मी. तर त्या अर्जाचं त्यांनी मला अजिबात मुदत वाढ दिलेली नाही. त्यांनी सांगितलं की बाबा तुकटाचा निकाल असल्यामुळं आम्ही तुम्हाला मुदत वाढ देऊ शकत नाही. मी रेणुका रवींद्र देशमुख, मी याच घरात 2008 राहते. आम्ही याच घरात, माझ्या इथे किचन आहे, हे बेडरूम्स आहेत, हे सगळं सोफा आहे, सगळं आम्हाला सामान हलवायला वेळ सुद्धा भेटला नाही. जेव्हा मी शेवटच्या दिवशी म्हणजे मागच्या मंगळवारी मी जेव्हा हायकोर्टात गेले होते तेव्हा नगर परिषदेचे वकील शकुंतला वाडेकर त्यांनी मॅडमला सांगितलं की हा इथं रेसिडेन्शियल नाही, फक्त कमर्शियल लोक राहतात म्हणून. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आम्ही सगळे इथं राहतात तरी पण मुद्दा म्हणून आमच्यावर अन्याय केलेला आहे. आणि आमचे वकील बोलत सुद्धा होते की आम्हाला स्टे हवाय, पण शकुंतला वाडेकर मॅडमने आम्हाला स्टे मिळवून दिला नाही. त्यांनी फक्त सांगितलं की कमर्शियल आहे, 3 त्यांना वेळ दिली, 3 पाडायची, म्हणजे त्यांनी सांगितलं 3 तुम्ही जे असेल ते खाली करा. पण जज मॅडमनी आणि आमच्या वकिलांनी मिळवून दिला, 6 टायमिंग दिला, 6 जेवढं सामान घेत आलं तेवढं आम्ही घेतलं. बाकी सामान सगळं आमचं सगळं सोफा बेड सगळं बाकीचं सगळं सामान आम्ही इथंच ठेवून गेलं. दरवाजे वगैरे सगळं आमचं खूप नुकसान झालेलं आहे, आम्हाला अन्यायावर
आमचा अहवाल अन्याय झाला तो आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. कोर्टात त्यांनी सांगितलं की हे आमचं कमर्शियल आहे, पण आमचं कमर्शियल नसून आमचं रेसिडेन्शियल सुद्धा आहे. 2008 पासून आम्ही राहतो इथेच, शुक्रवारच्या मंगळवारपर्यंत आम्ही इथेच राहत होतो. शेवटच्या क्षणी आम्हाला खाली करायला वेळ दिलेला नाही, 6 वाजेपर्यंतच टायमिंग दिला आम्ही. आम्ही तसंच थोडंसं सामान जेवढं घेता येईल तेवढं घेतलं आणि बाकीचं पूर्ण नुकसान करून आम्ही इथून निघून गेलेलो आहे.